अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेकडून सध्या विविध विकास कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत। नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे, परंतु खोदकाम केल्यानंतर पुन्हा ते व्यवस्थित न भरल्याने पाचोरा रोडवर भर रस्त्यामध्ये ट्रक फसल्याची घटना आज सकाळी घडली आहे। रस्त्याच्या मध्येच हा ट्रक फसल्याने दुपारी 12 वाजेपर्यंत शहरातील वाहतूक आज विस्कळीत झाली होती। जामनेर नगर परिषदेकडून संपूर्ण शहरात सध्या विविध विकास कामे करण्यात येत आहेत। या विकास कामांमध्ये हिवरखेडा रोडवरील साने गुरुजी कॉलनी, गोपाल नगर, सुयोग कॉलनी, शंकर नगर या भागाचा समावेश करून या ठिकाणी सुद्धा भुयारी गटारींसह रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी युवा सेनेकडून करण्यात आली आहे। या आशयाच्या मागणीचे निवेदन सुद्धा युवा सेना कार्यकर्त्यांकडून मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। सुयोग कॉलनी, गोपाल नगर, शंकर नगर व समजाभूमीचा जो मागचा भाग ह्याच्या आज नगरपालिका स्थापन झाल्यापासून आमचा हा भाग विकासापासून वंचित आहे। आणि या भागामध्ये दलित वस्तीचा जो निधी असतो त्या नदी निधीचा आत्तापर्यंत आमच्या भागामध्ये त्याचा वापर झालेला नाही। तो निधी इतरत्र वळवण्यात येतो। आमचं शिवाय मॅडमला एवढंच म्हणणं आहे की मॅडम आता जे विकास कामं चालू आहे त्या फार आम्हाला पाहून आनंद होतो, परंतु त्याच्यामध्ये दर्जा नाही। व आता जे आहे सुरुवातीपासून ज्या नगरपालिकेचा त्याच्यापासूनचा जो मूलभूत जे सुविधा आहे गटारी रस्ते हे झालेच नाही। मॅडम म्हणत की बा आम्ही प्रस्ताव देऊ, मॅडम आमचं एवढं म्हणणं आहे की बा प्रस्ताव आहे ठीक आहे, पण ते लवकरात लवकर करा, कारण की आता इलेक्शन आचार संख्या लागेल। तिच्या पहिले आमचं म्हणणं आहे की बा लवकरात लवकर करा, तर आम्हाला गाजर नका दाखवा, कारण आम्हाला विश्वास नाही या सरकार याच्यावर, कारण शेवटी गाजर दाखवता आम्ही गाजर खाऊन थकून गेले। म्हणून आमचं एवढं म्हणणं आहे की बा लवकरात लवकर करा, की जेणेकरून जे आम्ही त्याच कर दाते आहे त्या एरियातले आम्हाला राजकारण करायचं म्हणून राजकारण करत नाही, कारण वास्तविक परिस्थिती त्या ठिकाणी तुम्ही कधी गेले तर वेगळी आहे। म्हणून आमचं एवढंच आहे किंवा लवकरात लवकर हे जे कामं आहे आमच्या निवेदनामध्ये लवकरात लवकर करा, अन्यथा आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलने हे आंदोलन छेडू एवढं आम्ही गळी देतो व त्याची जबाबदारी सर्वसा नगरपालिकेवर आहे। सम्राट अशोकनगरमध्ये निवेदन आम्ही आता या ठिकाणी सुया मॅडमला दिलं आहे। तर याच्यामध्ये आमची मागणी आहे की अशोक सम्राटनगरमध्ये जेव्हापासून येणे झालेले असतील प्लॉट तेव्हापासून त्या ठिकाणी गटारचा पत्ता नाही। आणि मग आजची वस्तुस्थिती अशी आहे की चांगदेव नगरमध्ये चांगल्या गटारी पाडून नवीन गटारी बनवत आहे, मला आनंद आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की गलीच्या मागच्या बाजू साईडच्या बाजू संपूर्ण चारी बाजूला तुम्ही गटारी बनवत आहे आणि नेमकं एकच गली तुम्ही का सोडली, याचं कारण काय? तर हा यांचा सर्व मनमनी कारभार चालू आहे आणि हा आम्ही याच्यापुढे हाणून पाडू असं आम्ही चालू देणार नाही। दिवसा गावातील घाण स्वच्छ करून रात्री आपल्या कीर्तनाने लोकांच्या मनातील घाण स्वच्छ करणारे समाज सुधारक संत गाडगे बाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त जामनेर शिवसेना कार्यालयात अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी संत गाडगे बाबांच्या प्रतिमेला शिवसेना कार्यकर्त्यांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली। एक
युवा सेना शिवसेना कार्यालयातर्फे जामनेर कार्यालयामध्ये सादरीकरण करण्यात येत आहे. संत गाडगे महाराज हे दीनदयाल अपंग गरीब यांची कैवारी होती. त्यांनी समाजामध्ये जे परंपरा अंधविश्वास पूजा करू नका चमत्कार वगैरे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका ते गरीब अपंग दीन दुबळे यांच्यामध्ये या माणसांमध्ये ते देव शोधत होते. त्यांनी जशी या आपलं गोरगरिबांची सेवा केली त्याप्रमाणे ते स्वच्छतेचे दूत म्हणून आज ते समजले जातात. कारण की त्यांनी जसं परिसर स्वच्छ केला तसं त्यांनी माणसाचं मन पण स्वच्छ केलं. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.